टेक्नोफॉक्स हा जगातील पहिल्या क्रमांकाचा रिअल इस्टेटसाठीचा व्हर्च्युअल रियालिटी एक्सपो म्हणजेच डिजिटल मार्केटिंगची भविष्यकालीन आणि अनोखी संकल्पना आहे. या संकल्पनेमुळे बिल्डर्सला त्याचा ब्रँड तसेच मालमत्तेचे प्रकल्प गृहखरेदीदारांना एका कायापालट दाखवणाऱ्या अनुभवासह दाखवण्यासाठी आभासी असा प्लॅटफॉर्म मिळतो, असं यावेळी टेक्नोफॉक्सच्या वतीने सांगण्यात आलंय. व्हर्च्युअल रियालिटी हे एक उच्चस्तरीय तंत्रज्ञान असून त्याद्वारे वास्तव आयुष्यातील वातावरण तसेच परिस्थितीचं इम्युलेशन किंवा पुनर्निर्मिती करता येते. वापरकर्त्याच्या दृष्टी तसेच श्रवणाला मोहक असा 3D किंवा 360 अंशाचा अनुभव देऊन त्याला यात पुरता बुडवून टाकण्याचं काम व्हर्च्युअल रियालिटी करते. याविषयी विनीत देव, तारक शुक्ल, समुद्रगुप्ता आणि खगेश देसाई यांनी अधिक माहिती दिली आहे. विनीत देव यावेळी म्हणालेत, घर खरेदी करणं हे प्रत्येक व्यक्तीसाठी एक भावनिक उद्दिष्ट असतं. त्याचप्रमाणे प्रॉपर्टीचे पर्याय चोखाळून बघण्याच्या पारंपरिक मार्गांच्या माध्यमातून हे करणं नेहमीच आव्हानात्मक राहिलं आहे. हे सत्य लक्षात घेऊन रिअल इस्टेट उद्योगाने त्याची मार्केटिंगची तंत्रे बदलून ग्राहकांना आकर्षित करण्याची आणि जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे वळवण्याची हीच वेळ आहे असं सांगितलं आहे. रिअल इस्टेटची मागणी वाढती असून खात्रीशीर प्रॉपर्टी लोकेटर ही आजच्या काळाची गरज आहे. टेक्नोफॉक्स VR एक्सपो संभाव्य खरेदीदारांना प्रॉपर्टीचे बाह्य तसेच अंतर्गत स्वरूप डोळ्यासमोर आणणे सोपे करून देत आहे. त्याचप्रमाणे बिल्डर्सना रिअल टाइम व्हिजिटर डेटा अनालिसिस आणि VR कॉलॅटरल्स पुरवते. कोणत्याही हँडहेल्ड उपकरणातील सृजनशीलता बघण्याची तंत्रज्ञानाची शक्ती VR एक्सपो संकल्पना दाखवून देते. त्याचप्रमाणे ही संकल्पना रिअल इस्टेट प्रकल्पांच्या मार्केटिंगच्या एका संपूर्ण नवीन पद्धतीची दारे उघडणारा टप्पा बिल्डर्सना दाखवणार आहे. सामान्य ग्राहकाचं एक स्वप्न असतं की आपलं घर असावं. आता सध्याच्या काळामध्ये शेकडो प्रोजेक्ट, शेकडो डेव्हलपर्स, हा एक समोर प्रत्येकाचा प्रश्न की कुठे जाऊन किती बघावं. बरं, आज तुम्ही जर डिस्टन्स बघितलं की अनेक लोक आहेत की जे पुण्याच्या बाहेरचे, ज्यांना पुण्यात घर घ्यायचं आहे, भारताच्या बाहेरचे पण आहेत, किंवा अनेक जणांना आईवडील इथे असतात, मुलं बाहेर असतात, अशा केसमध्ये घर सिलेक्शनला प्रॉब्लेम येतो. टेक्नोफॉक्समुळे असं होईल की आज मोबाईल आणि स्मार्टफोन हा जनरली ज्याला घर घ्यायचं याच्याकडे तर हा मोरॉरलेस हा असतोच, त्यामुळे त्यांनी फक्त जाऊन पूर्ण साईट व्हिजिट मोबाईलवरती करावी आणि ती केल्यावरती ज्यांच्याकडून शेअर करायची ती करावी, त्यामुळे 3-4 लोकांनी ते बघून घ्यावं. त्यामुळे हे बेसिक एक 20-25 प्रोजेक्ट बघितल्यानंतर जे सिलेक्शन आहे त्याच्यापैकी 3-4 शॉर्टलिस्टिंग करून ते जरूर बघू शकतात. हा सगळ्यात मोठा या टेक्नोफॉक्सचा फायदा आहे. जो ये पूरा टेक्नोफॉक्स प्लॅटफॉर्म है ये सामान्य ग्राहक के लिए बहुत उपयोगी है. सबसे पहला चीज, आज के डेट पे जो उनको इनकन्वीनियंस होता है एक जगह ट्रैफिक में, एक एक्सपो पे जाना, सैंपल सेट देखना, वो घर बैठे बैठे सारा चीज़ देख सकते हैं, उसका पूरा इमर्सिव फीलिंग वो ले सकते हैं. तीसरा चीज़, वो सिलेक्शन कर सकते हैं, उनको अगर किसी से गाइडेंस चाहिए तो वो शेयर करके वो गाइडेंस ले सकते हैं, वो प्रॉपर्टीज़ को अपने विशलिस्ट पर रख सकते हैं. ये पूरे चीज़ से उनको क्या फ़ायदा रहेगा कि जितने भी उनके बजट और उनके ड्रीम होम खरीदने के लिए जो उनका प्लानिंग है वो पूरा प्लानिंग प्लॉटिंग उनके घर से ही हो सकता है. और ये चीज़ कहीं से भी मोबाइल, डेस्कटॉप, लैपटॉप, टैबलेट से पूरे साइट्स एक्सेस हो सकता है और साथ ही साथ बस आपको इंटरनेट कनेक्शन चाहिए. ये एक्सपो शुरू होगी 28 मार्च 2019 से और ये चलेगी गुड़ी पाड़वा तक, दैट इज 6 अप्रैल 2019 तक. और ये लोग इस चीज़ को उनके मोबाइल से एक्सेस कर सकते हैं बाई टाइपिंग https://pune.technofoxvrexpo.com. कुछ दिनों के बाद इफ़ दे टाइप टेक्नोफॉक्स VR Expo इन गूगल, वहाँ पे भी उनको दिखाई देगा ये पूरे साइट पे. साथ ही साथ हम बहुत सारे QR कोड भी लॉन्च करने वाले हैं. आप टेक्नोफॉक्स VR Expo के फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज पे भी जाके आपको ये सब चीज़ का एक्सेसिबिलिटी मिल सकता है. टेक्नोफॉक्स हम लोग एक ऐसा प्लेटफॉर्म लेके आ रहे हैं कि जहाँ पे हम एक्सिबिशन को लोगों तक पहुँचा रहे हैं. और ये पूरी टेक्नोलॉजी के पीछे, ये पूरे एग्जीबिशन के पीछे जो टेक्नोलॉजी का बैकबोन है वो है मेल्जो, जो मेक इन इंडिया प्लेटफॉर्म है. ये इंडिया में बना हुआ है एंड खगेश इज़ पार्ट ऑफ इट. ओके, और ये ऐसा प्लेटफॉर्म हम लोग बनाने जा रहे हैं कि आज तक लोगों ने इंटरनेट को 2D में देखा हुआ है और ये प्लेटफॉर्म के जरिए टेक्नोफॉक्स को लेकर जो हम आ रहे हैं आप इंटरनेट को 3D एक्सपीरियंस कर पाओगे.
तो दिस इज समथिंग न्यू, एक नई चीज है और ये इंडिया से होने जा रही है और जिसका हमें गर्व है। मैं मेल्जो टीम से हूँ और हम लोग वर्ल्ड्स फर्स्ट वीआर प्लेटफॉर्म बना रहे हैं जो एज अ टेक्नोफॉक्स को टेक एंड सपोर्ट दे रहा है। वीआर एक्सपो घर खरेदीदारांना आपल्या गरजा तपासून बघण्यासाठी सक्षम करेल आणि विख्यात बिल्डर्स द्वारे मांडलेल्या प्रॉपर्टीचा व्हर्च्युअल वॉक थ्रू अनुभव त्यांना देत निर्णयाप्रत लवकर पोहोचण्यात मदत करेल। निर्दोष आणि आनंददायी असा व्हीआर अनुभव ग्राहकांमध्ये मालमत्तेच्या खरेदीबाबत विचार तसेच निर्णयासाठी एक सकारात्मक भावना निर्माण करेल। प्रत्यक्ष विक्रीत रूपांतरित करण्याची बिल्डर्सना यामुळे चालना मिळेल आणि त्यांची उत्पन्नासंदर्भातील उद्दिष्टे साध्य होतील असं देखील यावेळी त्यांनी सांगितलं आहे। टेक्नोफॉक्स पुणे भागातील रिअल इस्टेट विभागासाठी खास विकसित केलेल्या व्हीआर एक्सपोचं आयोजन करत आहे। हा एक्सपो गुढीपाडव्याच्या मंगल मुहूर्तापूर्वी आयोजित केला जाईल। टेक्नोफॉक्स व्हीआर एक्सपोच्या तारखेकडे लक्ष ठेवा आणि तुमच्या स्वप्नातील घराची प्रतीक्षा कदाचित लवकरच साकार करा असं आवाहन यावेळी करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट पुणे।